दोन महत्त्वाच्या विषयांकरता आज आपल्याला या ठिकाणी मी निमंत्रित केलेला आहे. एक म्हणजे तारखेप्रमाणे 30 नोव्हेंबरला शिवप्रताप दिन हा मोठ्या प्रमाणामध्ये किल्ले प्रतापगडावरती सातारा जिल्ह्यामध्ये आपण साजरा करतो आहे. शिवप्रताप दिनाला एक खूप मोठं महत्त्व इतिहासामध्ये आहे. गेली जवळपास 325 वर्ष या तारखेला किल्ले प्रतापगडावरती शिवप्रताप दिन त्या त्या परिस्थितीनुसार साजरा केला जात होता. यावर्षी पहिल्यांदाच सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शासनाच्या वतीनं आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्याही प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यक्रम हे शिवप्रताप दिनाचे या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहेत. आदल्या दिवशी 29 तारखेला रात्री आणि 30 तारखेला रात्री संपूर्ण किल्ले प्रतापगडावरती विद्युत रोषणाई आणि पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये लेझर शो आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संपूर्ण किल्ल्याची रंगरंगोटी त्या ठिकाणी भगव्या पताका आणि संपूर्ण किल्ला हा एक प्रकारे नटवलेला आपल्याला सजवलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जो प्रमुख बुरुज आहे प्रतापगड किल्ल्याचा टिहाळणी बुरुज त्या मुख्य बुरुजावरती 75 फुटी भगवा ध्वज पहिल्यांदाच या ठिकाणी आपण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी फडकवणार आहोत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्या प्रतापगडावरती जो पुतळा आहे त्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करून तिथं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केल्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याच्यानंतर लगेचच मर्दानी खेळ आणि ढोल पथक लेझिम पथक जे पारंपरिक आहेत वाद्य किंवा खेळ त्याचं देखील सादरीकरण किल्ल्यावरती या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं मोठ्या उत्साहामध्ये दिमाखामध्ये आणि शानदारपणानं सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शिवप्रताप दिन या ठिकाणी आपण 30 तारखेला साजरा करत आहोत. दुसरा घेऊ लगेच. त्याचबरोबर हा एक विषय झाला. दुसरा विषय शनिवारी 3 डिसेंबरला दोन समन्वयक मंत्री म्हणून जी आमची महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरती नियुक्ती झालेली आहे ते माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि मी आम्ही 3 डिसेंबरला पूर्ण दिवसभर सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत बेळगावला जात आहोत. सीमावर्ती भागातल्या गावांचे जे प्रतिनिधी आहेत जी सीमावर्ती भागातले लोकांचा महाराष्ट्रात सामील होण्यासाठीचा लढा आहे त्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर प्रमुख लोकांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ज्या 2020 सालापासूनच्या सुविधा हे महाराष्ट्र सरकार ह्या 865 गावांना आपण देत होतो परंतु त्या बंद होत्या त्या सुरू करणं त्या अधिक चांगल्या कशा देता येतील याबाबतीत तिथल्या स्थानिक लोकांच्या ज्या अपेक्षा महाराष्ट्र राज्याकडनं आहेत त्या सविस्तरपणानं आम्ही दोघ माननीय चंद्रकांतदादा आणि मी आम्ही दोघंही जाणून घेणार आहोत. आणि तिकडून आल्या आल्या आम्ही लगेचच आमचा अहवाल माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सादर करणार आहोत. समन्वयक मंत्री म्हणून माझी आणि माननीय चंद्रकांतदादांची हीच भूमिका आहे की आपल्याला हा प्रश्न न्यायालयीन जरी असला तरी न्यायालयीन लढा लढायसाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. माझी नेमणूक झाल्यानंतर जवळपास 3 ते 4 वेळा आमचे जे दिल्लीमधले ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि सिनियर काउन्सिल वैद्यनाथन साहेब आणि द्विवेदी साहेब या दोघांच्याही बरोबर आम्ही तिथं बैठक आयोजित म्हणजे तिथं आमची कॉन्फरन्स आयोजित करण्याची विनंती आमच्या दिल्लीतल्या ॲडव्होकेटना केलेली आहे. जेव्हा ती वेळ निश्चित होईल तेव्हा मान्य दादा आणि आम्ही दोघंही दिल्लीला जाऊ आणि एक्सपर्टाईट कशी ही मॅटर करता येईल अधिक स्ट्रॉंगली अधिक भक्कमपणानं राज्याची बाजू कशा पद्धतीनं काय फॉर्मॅटमध्ये आपल्याला माननीय सुप्रीम कोर्टासमोर मांडता येईल याचं सुद्धा विस्तृतपणानं चर्चा त्या कॉन्फरन्समध्ये आम्ही दिल्लीला जाऊन करू. हा प्रश्न न्यायालयीन बाजू एका बाजूला लढत असताना
आपल्या मराठी भाषिकांना सवलती कशा देता येतील, मदत कशी करता येईल, त्याला अधिक काही सुविधा राज्य सरकारकडून आपल्या कशा देता येतील याच्या बाबतीतली तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा आम्ही 3 तारखेला करणार आहोत आणि त्या सवलती देखील देण्याबाबतीत माननीय CM साहेब आणि माननीय DCM साहेब सकारात्मक आहेत, लवकरच त्याच्यावरही आम्ही निर्णय घेऊ. माझी झाली सीमा भागातली काही गावं जी आहेत गावांनी सुद्धा मागणी केली होती की आम्हाला कर्नाटकात जायचं, जत मधली काही गावं आहेत, चंद्रपूर मध्ये ज्युटी मधली काही गावं आहेत. बरं का, ही जुना फार विषय आहे, 15 वर्षापूर्वीचा. जेव्हा की त्यांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची काही अडचण होती, कृष्णा खोरेचा म्हैसाळ विस्तार टप्पा 2 हा म्हणजे याचा आराखडा सुद्धा बनला नव्हता त्यावेळी, कदाचित काही लोकांची ही भावना असेल. परंतु आत्ता मी स्थानिक प्रशासनाकडून ह्याची सगळी माहिती घेतली, आत्ताच मी जत भागामध्ये स्वतः जाणार होतो, परंतु मला जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या सांगितलं की जवळपास 60-70% ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता तिथं सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळं मंत्र्यांनी अशा पद्धतीचा दौरा करणं आचारसंहितेच्या नियमाचं कदाचित नियमात बसणार नाही, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मला विनंती केली की निवडणुकाचा हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण या. पण म्हैसाळ टप्पा 2 हा जो आपण जवळपास 1,250-1,300 कोटी रुपयांचा आराखडा आहे तो आता टेक्निकल स्क्रुटिनी कमिटी समोर आहे. टेक्निकल स्क्रुटिनी त्या कमिटीची झाल्या त्याला तात्काळ प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता देण्यासाठी निश्चितपणानं जलसंपदा विभाग सकारात्मक आहे. 5 तारखेला तरी एकाही व्यक्तीची अशा पद्धतीची मागणी ऑन रेकॉर्ड नाही आणि कुणीही असं बोललेलं नाही सध्या तरी. तुमच्या दौऱ्यापूर्वी विरोध प्रदर्शन सुरू झालेलं, त्यांचा विरोध काही जरी असला तरी आम्ही 2 राज्यांमधला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या राज्यानं नेमलेले समन्वयक मंत्री आहोत. आम्ही आमचा अधिकृत दौरा हा त्या राज्य सरकारला कळवणार आहोत. त्या राज्य सरकारची ही जबाबदारी आहे की शेजारच्या राज्याचे मंत्री त्यांच्या मराठी भाषिक लोकांना भेटण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी येत असताना राजशिष्टाचार प्रोटोकॉल सुरक्षा व्यवस्था ही करण्याची त्यांची जबाबदारी आहे. पण त्यांनी काही जरी केलं कसे जरी वागले तरीसुद्धा राज्याच्या हितासाठी आम्ही 2 मंत्री जात आहोत. जी परिस्थिती समोर येईल त्याला सामोरं जाण्याची आमची दोघांचीही तयारी आहे. त्यांना कोणी सांगितलं? औरंगाबाद नाही, पण त्यांना हे कोणी सांगितलं की पंढरपूर चाललंय कर्नाटक मध्ये? म्हणून मला एक गोष्ट सांगायची आहे, माननीय उद्धव साहेब 3-1 वर्षानंतर आता मातोश्रीमधनं बाहेर पडलेत, आता पहिल्यांदा ते बुलढाण्यामध्ये गेले, त्यांना कुणी ब्रीफिंग दिलं, त्यांना कुणी पंढरपूरची माहिती सांगितली मला माहीत नाही. पण आपण वक्तव्य करताना त्याची सत्यता पडताळून माननीय उद्धवजींच्या सारख्या राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या वरिष्ठ नेत्याने करणं गरजेचं आहे. पंढरपूरमधला एकही व्यक्ती किंवा कुणीही असं वक्तव्य केलं नाही उद्धवजी ठाकरे साहेबांकडं अशी चुकीची माहिती कुणीतरी देतं, त्याची सत्यता न पडताळता ते बोलतात आणि त्याचा परिणाम राज्यामध्ये होत असतो. त्यांनी जे वक्तव्य त्याला करायचे त्याची सत्यता त्याची दुसरी बाजूसुद्धा पडताळून बघावी मग बोलावं अशी माझी त्यांना विनंती आहे. राज्याचा मंत्री म्हणून आमची भूमिका ही आहे, राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची हीच भूमिका आहे. 1 इंचही जमीन महाराष्ट्रातली आम्ही बाहेर जाऊ देणार नाही. यावर्षी बघा, आता जेव्हा हाय पॉवर कमिटीची बैठक झाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी पुनर्गठित केलेल्या, ती बैठक झाल्या CM DCM साहेबांनी निर्णय घेतला की तातडीचा 10 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारनं ह्या सीमावर्ती भागातल्या विकासाकरता किंवा अशा सवलती देण्याकरता मंजूर केलेला आहे. CM साहेबांनी, माननीय CM साहेब एकनाथजी शिंदे साहेबांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, ह्याच्यात वाढ करावी लागली तर समन्वयक मंत्र्याने अभ्यास करून त्याचा अहवाल द्यावा, जेवढा लागेल निधी तेवढा आपल्या मराठी भाषिकांच्यासाठी आपण देऊ, निधी कमी पडू दिला जाणार नाही, त्याचीच प्राथमिक चर्चा करायला आम्ही 2 जण जातोय. सगळ्यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करू, पूर्ण दिवसभर आम्ही तिथं आहोत, वेळ पडला तर आम्ही तिथं मुक्काम सुद्धा करू,
जर लोकांची जास्त गर्दी असली, जास्त लोकांना भेटायचं असेल तर आम्ही वेळ प्रसंगी मुक्कामही करू, सविस्तर चर्चा करू. पहिलीच भेट आहे, वेळ पडली तर दुसऱ्यांदा एखादी भेट देऊ, तिसऱ्यांदा दुसऱ्या भागामध्ये जाऊन भेट देऊ. पण निश्चितपणे आपल्या मराठी भाषिकांना सवलती देण्यासाठी जे जे करावं लागेल ते करायची तयारी राज्य सरकारची आहे. देऊ ना, आपण सुद्धा द्यायला कुठली, आपण सुद्धा द्यायला कुठलीही अडचण नाही. आपण शैक्षणिक सुविधा देत होतो, तिथल्या मराठी भाषिक शाळा आहेत त्यांना अनुदान. हा विषय सीमा भागात नाही, म्हणजे कर्नाटकचा नाही, महाराष्ट्रातले जे गाव आहेत त्या गावांमध्ये कर्नाटक सुविधा देत आहे. नाही नाही, महाराष्ट्रामधल्या गावांना कसं कर्नाटक सुविधा देऊ शकत नाही. आम्ही त्याची खात्री करू, पण राज्य महाराष्ट्रामध्ये असणारी गावं यांना तर आपलं रेशनिंग आहे, यांना तर आपल्या पिण्याची योजना आहे, सगळ्या सुविधा आपल्या आहेत. अशी कुठली गावं असतील तर तुम्ही जरूर मला पॉइंट आउट करा, जरूर तिथल्या संबंधित सारखी सरकारी यंत्रणेला आम्ही सूचना देऊ, तपासून घेऊ. पण राज्यामध्ये आपल्या असताना दुसऱ्या राज्यानं येऊन त्याला काय द्यावं अशी महाराष्ट्राची परिस्थिती नाही. महाराष्ट्र राज्य आर्थिक भक्कम आहे, प्रगत आहे. उलट आपण जे आता वादातीत भाग हा 800-865 गावांचा आहे त्यांना अधिक सुविधा द्यायचा प्रयत्न करतोय, तर नैसर्गिकरित्याच राज्यात असणाऱ्या गावांची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची, जे त्यांच्यासाठी करावं लागेल ते आम्ही सगळं करू. आम्ही बर का, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी, आम्ही सर्व मंत्री महोदयांनी, राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे, त्याचं कुणी समर्थन करणार नाही ही स्पष्ट भूमिका आम्ही घेतलेली आहे. आम्ही त्याच्याबद्दल तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे, माध्यमांच्या समोर केलेली आहे, उघडपणानं केलेली आहे, भाषणांमधनं केलेली आहे. आम्ही कुणीही माननीय राज्यपाल महोदयांच्या छत्रपती शिवरायांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचं कधीही आम्ही या ठिकाणी म्हणजे त्याचं समर्थन तर सोडाच, परंतु त्याच्या बाबतीत आम्ही नेहमीच नाराजी व्यक्त केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कालही आमचे दैवत होते, कालही आमचा आदर्श होते, आजही आमचे दैवत आहेत, आदर्श आहेत, तर पुढे हजारो शेकडो वर्ष राहणार आहे. माननीय राज्यपाल महोदयांनीच आता राज्यामध्ये झालेला एवढा मोठा त्यांच्या वक्तव्यावरनं उठलेला गदारोळ पाहता त्यांनीच आता याच्यामध्ये सुधारणा करणं आणि त्या बाबतीत त्यांचं स्पष्टपणानं जे मत आहे ते म्हणजे या बाबतीतलं बोलणं आता हेच उचित ठरल, कारण ते एका मोठ्या पदावर बसलेले आहेत. राज्यपाल पदाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तींनी ज्या राज्यामध्ये आपण राज्यपाल म्हणून केंद्राचे प्रतिनिधी आहोत त्या राज्याचं असणारं दैवत, त्या राज्याचं असणारं श्रद्धास्थान, त्यांच्याबद्दल बोलताना माननीय राज्यपाल महोदयांनी काळजी घ्यायला पाहिजे होती, हे असं माझं मत आहे. आज राज्यपाल पदमुक्त होणार अशा पण बातम्या, मी मगाशी याच्या बाबतीत फोनवरती प्रवासात असताना बोललेलो आहे की जोपर्यंत राज्यपाल भवनकडनं किंवा माननीय राज्यपालांच्या कार्यालयाकडनं किंवा स्वतः माननीय राज्यपालांच्याकडनं याच्यावर अधिकृत भाष्य येत नाही तोपर्यंत मंत्रीपदावर असणाऱ्या आमच्यासारख्या व्यक्तींनी त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही. तुम्ही कर्नाटकला जाणार सेवावाद प्रकरणी, पण संजय राऊत 30 तारखेला जाणार आहेत कर्नाटकात, पण त्यांचं प्रकरण वेगळं आहे, कोर्ट प्रकरण आहे, पण ते म्हणतात की मी नेहमीच सेवा प्रश्नावर आक्रमक राहिलो, तिथे जाऊन जर बलिदान द्यायची जरी वेळ आली तर मी तयार आहे. चांगली गोष्ट आहे ना, महाराष्ट्रासाठी बलिदान देण्याची भाषा खासदार संजय राऊत करत असतील तर त्याच्यात म्हणजे वेगळं काय, त्यांचं बलिदान जाऊ नये, कारण शेवटी राज्य सरकार समर्थ आहे, राज्याचे मुख्यमंत्री समर्थ आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री समर्थ आहेत, नेमलेले 2 समन्वयक मंत्री समर्थ आहेत. आम्ही हा प्रश्न समन्वयानं सोडवण्यासाठी, न्यायालयीन लढा असेल तर तो न्यायालयीन बाजूनं सोडवण्यासाठी तोपर्यंत या 865 गावांना सुविधा मदत सर्व करण्यासाठी आम्ही कार्यक्षम आहोत, आम्ही सक्षम आहोत. संजय राऊत साहेबांना बलिदान देण्याची वेळ येणार नाही. ते बलिदान देण्यासाठी जात नाहीत, ते कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जात आहेत, कुठेतरी कट त्याला वळण लावतायत ते. असं सर हिंदी में जानना चाहेंगे कि आप और चंद्रकांता जिंदगी हां तो जा रहे हैं, सांगितलं शिवप्रताप जी. अच्छा अच्छा, हां अभी 30 नवंबर ये दिन शिव प्रताप दिन की के तौर से
किले प्रतापगढ़ जिला सातारा में बहुत बड़े तरफ से, बहुत दिमागदार तरफ से हम लोग साजरा कर रहे हैं। वहाँ किले प्रतापगढ़ पर दो दिन, एक दिन पहले और उसी दिन पूरे किले को विद्युत रोशनाई की जाएगी। पहले बार वहाँ लेजर शो का आयोजन हम लोग ने किया है। वो लेजर शो एक दिन पहले और शिव प्रताप दिन के दिन 30 तारीख को वहाँ पे रात में रहेगा। वहाँ पे हम लोग जो मेन बुरुज है किले का, पियालनी बुरुज, वहाँ पर 75 फीट का लंबा भगवा ध्वज माननीय शिंदे साहब और माननीय फडणवीस साहब के हाथों से लहरा रहे हैं। उसके बाद छत्रपति शिवाजी महाराज का जो स्टैचू उधर है उसको हम मानवंदना देंगे। पहली बार सातारा जिला पुलिस की, पुलिस दल की तरफ से छत्रपति शिवाजी महाराज को मानवंदना दी जाएगी। वहाँ पे मर्दानी खेल, वहाँ पे ढोल लेजिम पतक, ऐसे सारे मर्दानी खेल वहाँ पे होंगे और सुबह 10:30 बजे से 11 बजे से 2 बजे तक ये सब कार्यक्रम वहाँ पे होंगे। पहली बार शिव प्रताप दिन के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री किले प्रतापगढ़ पर आ रहे हैं। वो डिस्ट्रिक्ट का गार्डन मिनिस्टर होने की होने के कारण मैंने उसकी बहुत बड़े तरफ से तैयारियां की है और वो दिमागदार फंक्शन 30 तारीख को किले रायगढ़ पे होगा, किले प्रतापगढ़ पे होगा। कर्नाटक और महाराष्ट्र के सीमा इशू में जो कोऑर्डिनेटर मिनिस्टर की अपॉइंटमेंट की है ऑनरेबल श्री चंद्रकांत दादा पाटिल और मैं, हम दोनों को ये जिम्मेदारी माननीय शिंदे साहब ने और फडणवीस साहब ने दी है। हम दोनों 3 दिसंबर को वहाँ सवेरे 11 बजे से शाम रात लेट नाइट तक बेलगांव में हम लोग जाएंगे। जो जो ऑर्गेनाइजेशंस सीमा भाग के हमारे मराठी भाषिक लोगों के लिए काम कर रही है वो सब, उनके सब लोगों से हम मिलेंगे। महाराष्ट्र राज्य की तरफ से उनकी क्या अपेक्षा है, हमारे तरफ से वो क्या चाहते हैं, ये सब हम जानकारी लेंगे। न्यायालय और जुडिशियल मैटर जो सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है इसके बारे में भी हम लोग ने जो काम किया है उसके बारे में वो उनको हम लोग ब्रीफ करेंगे। उनके अगर कोई सजेशंस रहेंगे तो वो सजेशंस में हम लोग ध्यान में लेंगे और वहाँ जाके उन लोगों को रिलीफ देने के लिए, ज़्यादा सहूलतियाँ देने के लिए उनके तरफ उनके साथ हम लोग पहला डिस्कशन 3 दिसंबर को वहाँ जाके करेंगे। लेकिन आपके जाने के पहले वहाँ विवाद शुरू हो गया है, प्रदर्शन शुरू हो गए हैं कि महाराष्ट्र के किसी भी मंत्री को या नेता को घुसने नहीं देंगे, लोकल जो करना है नहीं, उनको जो करना है वो कर सकते हैं। लेकिन ये प्रोटोकॉल है दो स्टेट के बीच में, जैसे जो रिलेशंस रहते हैं स्टेट के, बाउंड्रीज के इशू बहुत सारे स्टेट में है। लेकिन जब उनके भी कोई मंत्री महाराष्ट्र में आते हैं तो हम लोग उनको जो भी सहूलतियाँ है, जो भी प्रोटेक्शन है, जो भी स्टेट प्रोटोकॉल है वो हम लोग देते हैं। और हम लोग ऐसे अचानक नहीं जा रहे, माननीय चंद्रकांत दादाजी का और मेरा साथ में ऑफिशियल टूर प्रोग्राम हमारे स्टेट गवर्नमेंट तरफ से हम कर्नाटक स्टेट गवर्नमेंट को देंगे। हम कहाँ जाने वाले हैं, किससे मिलने वाले हैं, कहाँ मीटिंग करने वाले हैं, ये सब बताएंगे। इतना हमारी तरफ से पहले इंटीमेशन देने के बाद भी अगर कर्नाटक गवर्नमेंट सहूलतियाँ नहीं प्रोवाइड करती है, प्रोटेक्शन सुरक्षा नहीं प्रोवाइड करती है, तो हम लोग की सब तैयारी है। हम तो शिवसेना में है, हम तो बाला साहब की शिवसेना के मंत्री है। हमको समाज के सामने जाके राज्य के हित के लिए अगर हमारे ऊपर कोई हमला भी वहाँ होता है तो उसका सामना करने की हमारी तैयारी है। राज्यपाल को लेकर लगातार विरोध हो रहा है और अल्टीमेटम भी दिया है महाराष्ट्र बंद का, तो उनके तरफ से तो कोई खेद नहीं आया, लगातार उनको वापस भेजने की मांग हो रही है और सरकार इस पर कोई एक्शन नहीं ले रही है, कुछ बोल नहीं रही है, क्या आरोप है? देखिए सरकार की तरफ से माननीय सीएम साहब ने और डीसीएम साहब ने इसके ऊपर नाराजगी व्यक्त की है। हमने इसका समर्थन हम कभी भी नहीं करेंगे ये भी कहा है। और छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्य के ही नहीं पूरे हिंदुस्तान के आदर्श और देवता है, ये हम लोग ने बार बार स्पष्ट किया है। अभी हमारा यही कहना है कि अगर स्लिप ऑफ टंग भी अगर राज्यपाल की वो टाइम हुई है, लेकिन उसके बाद 4-5 दिन जितना इसके ऊपर क्रिटिसाइज हुआ है, जितना महाराष्ट्र के और देश भर के लोगों ने इसके ऊपर नाराजगी व्यक्त किए, अभी राज्यपाल महोदय ने खुद ने ही सामने आके ये सब सिचुएशन को सामने देखते हुए उनका खुद का क्लेरिफिकेशन अगर देते हैं तो वो अच्छा रहता है।
लेकिन अभी तक तो उन्होंने दिया नहीं। लेकिन हम लोग इसको कभी भी राज्यपाल की इस सभी जो वक्तव्य है इसके ऊपर हम लोग ने तीव्र शब्द से मीडिया के सामने भी हमारे पब्लिक फंक्शंस में भी नाराजी व्यक्त की है और ये वक्तव्य राज्यपाल का ठीक नहीं है ऐसे हमने बार बार कहा है। संजय राउत ने कहा कि जिस तरीके से आप लोगों ने सावरकर के इशू को लेकर राहुल गांधी के खिलाफ निंदा प्रस्ताव पास किया, वैसे छत्रपति के खिलाफ इस तरीके के बयान देने पर राज्यपाल के खिलाफ निंदा प्रस्ताव कैबिनेट में क्यों नहीं पारित? देखिए राज्यपाल के बारे में डिसीजन लेने का पावर सेंट्रल होम मिनिस्ट्री को और केंद्रीय गवर्नमेंट को है, ये राज्य सरकार का अधिकार नहीं है। फिर भी हम लोग ने इसके ऊपर नाराजी जाहिर की है, हम लोग ने इसके ऊपर हमारे स्टेटमेंट्स दिए और हमारे सब स्टेटमेंट्स का हमारी नाराजी का दखल हमें लगता है केंद्र सरकार ने लिया होगा और जरूर इसमें केंद्र सरकार कुछ ना कुछ हल निकलेगी। राहुल गांधी को लेकर भी कुछ बातें कही कि वो कमजोर दिमाग के हैं और सावरकर जी को लेकर उन्होंने जिस तरह से बातें की, उन्होंने उद्धव ठाकरे की भी कहा कि हिंदुत्व मराठी के मुद्दे पर उन्होंने कोई भूमिका नहीं ली, राहुल ठाकरे का मुद्दा हो, आप उनके भाषण को कैसे देखते हैं? देखिए राज ठाकरे साहब जो है वो प्रैक्टिकल बातें करते हैं। देखिए सावरकर जी का अवमान और सावरकर जी के बारे में किया हुआ उनका वक्तव्य ये कोई भी सहन नहीं करेगा। जिन्होंने काले पानी की सजा भुगती है, जिनको स्वातंत्र्य वीर कहा जाता है, जिन्होंने इंडिपेंडेंस के लिए अपना त्याग दिया, बलिदान दिया, ऐसे महान नेता के बारे में उन्होंने माफीनामा लिखा और उन्होंने ऐसी कुछ बातें की, ये जो राहुल जी गांधी ने कहा है ये तो पूरा गलत स्टेटमेंट है, इसके ऊपर पूरे राज्य ने नाराजगी जताई है। लेकिन ऐसी वक्तव्य करके और महाराष्ट्र की महाराष्ट्र में उनका जो भारत जोड़ो का यात्रा चल रही थी उसमें उन्होंने कॉन्ट्रोवर्सी महाराष्ट्र में आके सावरकर जी को जो महाराष्ट्र मानता है किया है और उसका उन्होंने नतीजा भी पाया है, बहुत सारे लोगों ने उनका विरोध किया, बहुत सारे लोगों ने उनके ऊपर नाराजी व्यक्त की है। और उद्धव ठाकरे जी के बारे में जो राज ठाकरे साहब ने बात की वो बिल्कुल ठीक है। अभी 3 साल के बाद उद्धव जी बाहर आए हैं घर से, वो कभी 3 साल के बाद बाहर आने के बाद अभी एक प्रोग्राम बुल्ढाणा का उन्होंने किया और उसमें भी उनका भाषण आप सब लोग ने देखा, एक एक्स मुख्यमंत्री का, एक पार्टी के प्रमुख का स्टेट के हित के बारे में, हमारी सरकार काम अभी 5 महीने कर रही है, हमने क्या सुधारना करना है, ऐसे कुछ पॉजिटिव सजेशंस उद्धव जी की भाषण में नहीं था। खाली टीका करना, क्रिटिसाइज करना और जो हमने कदम उठाया है शिंदे साहब के नेतृत्व में उसको जो भारी भरकम समर्थन महाराष्ट्र में मिल रहा है, 50 आमदार, 13 खासदार, 14 राज्य के राज्य प्रभारी, इतना बड़ा समर्थन मिलता हुआ देख के इसके उसके बाद उद्धव जी का अभी ये हो गया है, वो हल गए हैं और इसके लिए वो ऐसे किसी की नकल करके किसी की मिमिक्री करके ऐसा कोई बात करते हैं। लाउडस्पीकर की बात कही थी राज ठाकरे ने कि लाउडस्पीकर जो है वो अभी भी कई जगह पर बड़े आवाज में बड़ी उसमें आजान हो रही है, तो उसको लेकर पहले पुलिस में जाए और नहीं बात मनी तो फिर टेम्पो में बड़ी आवाज में लाउडस्पीकर पे हनुमान चालीसा बजाएं। हम लोग ने, मैं पिछली सरकार में राज्य मंत्री होम का था तभी भी हमने क्लियर डायरेक्शन सभी पुलिस यंत्रणा को दिया है, जो डेसिबल का लिमिट दिया है कोर्ट ने अलाउ किया है वो डेसिबल की लिमिट में ही लाउडस्पीकर परमिशन लेके लगा सकती है। बिना परमिशन के अगर ऐसा कोई लाउडस्पीकर लगा के ऐसा वो सुप्रीम कोर्ट के ऑर्डर का उल्लंघन करता है तो उस पर ऊपर कार्रवाई करने का पिछले बारे हम लोग ने पुलिस को कहा था। अभी भी अगर ऐसा कोई कई जगह चल रहा है तो इसका जरूर फिर से एक बार रिव्यू लिया जाएगा। माननीय गृह मंत्री श्री फडणवीस साहब के साथ मैं इसके बारे में बात करूंगा और जो कोर्ट का डायरेक्शन है, जो कोर्ट ने नियम तय किया है वो नियम में रह के, वो नियम के दायरे में रह के जो भी करना है वो करेंगे, उसका उल्लंघन जो भी करेगा उसके ऊपर कार्रवाई हो जाएगी। नहीं, अभी उद्धव जी और उनके नेता कह रहे हैं कि शिंदे सरकार अपना खुद को हिंदुत्ववादी बता रही है,
जरूर करेंगे, क्यों नहीं करेंगे, लेकिन आपने किया क्या? आप जब मुख्यमंत्री थे, आपके साथ, आप जब महाराष्ट्र के 2.5 साल मुख्यमंत्री थे, आपने कभी एक आदेश दिया कि ये बंद करो, इसको निकालो? आप खुद का 2.5 साल का आपका टेन्योर देखो ना, आपके साथ कांग्रेस वाली एक तरफ और राष्ट्रवादी वाली एक तरफ बैठते थे, उनके डर की वजह से आपने स्टेटमेंट भी नहीं दिया, ऑर्डर निकालने का तो बात ही नहीं, एक स्टेटमेंट भी नहीं दिया उद्धव जी ने कि ये निकालना चाहिए करके। क्यों? क्योंकि उनके दाएं तरफ बाएं तरफ कांग्रेस और राष्ट्रवादी वाले के लोग बैठते थे। तो हमको ऐसे बोलने की उनको जरूरत नहीं है, हम जरूर जो भी कायदा कानून के दायरे में है उसका इम्प्लीमेंटेशन महाराष्ट्र में हम लोग करेंगे। देखिए कर्नाटक सरकार का क्या व्यू है तो मैं तो नहीं बता सकता, लेकिन हम सब लोग जानते हैं, अगर एक इशू कोर्ट में पेंडिंग आए, पुलिस स्टेशन में पेंडिंग आए और उसका चार्जशीट कोर्ट में जाता है, तो पहली बार कोर्ट में जाके हमको कोर्ट के सामने पेश होना पड़ता है। महाराष्ट्र में भी लॉ में वही प्रोविजन है, अगर उस प्रोविजन के हिसाब से वहाँ पे कोई अगर लीगल प्रोसीजर उनको फॉलो करनी है और पूर्ण लीगल फॉर्मेलिटीज पूरी करनी है तो उसका ये भाग हो सकता है। लेकिन इसमें डरने के लिए, मैं मंत्री होने के बाद भी अभी मैं कह रहा हूँ कि अभी आपके प्रतिनिधि ने कहा कि महाराष्ट्र के 2 मंत्री उधर जाने के पहले वहाँ पे लोग कह रहे कि उनको नहीं आने देंगे। राज्य के हित के लिए हमारे ऊपर जो भी पथरावबाजी करे, कुछ भी करे, उसका सामना करने के लिए हम लोग तैयार है। वैसे ही लीगल प्रोसीजर है राउत साहब का, वो जाए कोर्ट में और लीगल प्रोसीजर करके आए। वो खुद को बड़ा बताना चाहते है कि मेरे को कोर्ट में बुला के मुझे फंसाना चाहते है, मुझे शहीद करना चाहते है, जो किसी के दिमाग में भी नहीं है। ऐसी बातें सामने लाके मैं कितना बड़ा हूँ, मैं कितना मोटा हूँ, ये खुद का बड़प्पन बताने की कोशिश संजय राउत कर रहे। बड़ा हिंदी सबको अवगढ़ होता है। झालं ना, सांगितलं ना, बर का। मी सुद्धा पाठीमागच्या वेळी गृह विभागाचा राज्यमंत्री होतो 2.5 वर्ष, त्यावेळी सुद्धा हा विषय पुढे आला होता। मशिदींच्या वरती बांग देताना किंवा मशिदींच्या वरती नमाज पढताना जे काही त्यांचे लाऊडस्पीकर लावले जातात त्याला डेसिबलची मर्यादा आमच्या पोलिसांनी घालून दिलेले कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, आणि ती सुद्धा पूर्व परवानगी स्थानिक जे ठाणे प्रभारी आहेत पोलीस स्टेशनचे त्यांच्याकडनं पूर्व परवानगी घेतलेलेच करणे तिथं लावायला आपण अलाउड केलेले आहेत। आता काय झालंय, त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी परवानग्या न घेता त्या पद्धतीनं स्पीकर लावले आणि मर्यादा दिलेले त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजात हे केलं जातं ही वस्तुस्थिती आहे। माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या बरोबर मी याच्या बाबतीत चर्चा करेन, कारण आता तो विभाग माझ्याकडे नाही, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे, त्यांच्याशी चर्चा करेन आणि निश्चितपणे कोर्टाच्या आदेशाला अधीन राहून जेवढी मर्यादा आवाजाची दिलेली आहे, ज्यांना परवानगी मिळालेली आहे त्यांच्याबद्दल आमचं दुमत असायचं कारण नाही, पण परवानगी न घेता कोर्टाच्या आदेशाचं पालन न करता साऊंड पोल्युशन, नॉईज पोल्युशन आणि तिथल्या काही लोकांना त्रासदायक अशा पद्धतीने जर काही घडत असेल तर या बाबतीत CM साहेबांची DCM साहेबांची चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल। आमचा पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगतोय आमचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे, आम्ही ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या कायद्याच्या चौकटीत नियमाच्या अधीन राहूनच केलेल्या आहेत। आम्ही कुठलंही कृत्य नियमबाह्य केलेलं नाही, त्यामुळं न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे। आम्हाला न्यायव्यवस्थे न्यायदेवतेकडनं न्याय मिळेल याची आम्हाला निश्चितपणानं खात्री आहे। दोन वीज बिल कापत नाहीत, वीज कनेक्शन कापतात। वीज बिल कट केलं तर बरंच आहे ना, मग माफ झालं बरं का। त्याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे, याच्या पूर्वी
जुन्या थकबाकीचे 50% पैसे भरलं तरच वीज जोडणी वीज जोडली जायची, जुन्या थकबाकीच्या 50%, नाहीतर वीज कट केली जायची पाठीमागच्या 2.5 वर्षांमध्ये. हे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळानं असा निर्णय घेतला की चालू वीज बिल भरा मग लाईट तुमची कट होणार नाही, चालू वीज बिल असणार. त्यामुळं हा फरक आहे. मागच्या 2.5 वर्षांमध्ये जुन्या थकबाकीची मग किती वर्षाची असेल, 2 वर्षाची असेल, त्याच्या 50% पैसे भरल्याशिवाय वीज जोडली जात नव्हती, ती वीज कट केली जायची. पण आता आपण निर्णय घेतला थकबाकी किती जरी असली तरी चालू लाईट बिल, चालूचं लाईट बिल भरायचं, लालूचं लाईट बिल भरलं असलं तर वीज बिल कट, वीज कनेक्शन कट करणार नाही, हा फरक आहे. ही भूमिका ह्या दोन सरकारमधल्या भूमिकेतला हा फरक आहे. त्यामुळं चालू बिल भरलं तर कोणाचीही लाईट कट केली जात नाही. राज्यपाल कार्यालयाकडनं माझ्या माहितीनुसार मी आता येताना पाहिलं, राज्यपाल कार्यालयाकडनं आताही स्पष्ट झालेलं की राज्यपाल महोदयाने अधिकृत कुठलीही भूमिका अजून सांगितलेली नाही. त्यामुळं मी मगाशी म्हणलं ना, स्वतःला खूप मोठं करून सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत आणि स्वतःबरोबरच जी शिल्लक सेना राहिलेली आहे तिला सुद्धा स्वतःबरोबरच खूप मोठं करून सांगण्याचा प्रयत्न संजय केविलवाला प्रयत्न संजय राऊतांचा आहे. त्याचा महाराष्ट्रातल्या जनतेवर काहीही परिणाम होणार नाही. सर, तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय सुप्रियाताई तुम्हाला गाण्यात, तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की ज्याच्यामध्ये सुप्रियाताई आणि तुम्ही काही बोलताय. काल आम्ही माननीय जयंत पाटील साहेबांच्या चिरंजीवांचं लग्न होतं, आम्ही सर्वच जण त्या लग्नामध्ये होतो आणि लग्नातून वधूवरांना शुभेच्छा देऊन परत निघताना माननीय सुप्रियाताईंची माझी भेट झाली. माझी जुनी ओळख आहे, आमचे चांगले मैत्रीचे संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. ताईंनी खाली खुशाली विचारली काम कसं चाललंय, विभागाचं काम तुमच्या खात्याचं कसं चाललंय, कुठं राहता, तर B4 राहतो मी सांगितलं. तेव्हा त्या म्हटलं की पवारसाहेब विरोधी पक्षनेते असताना आम्ही सुद्धा ह्याच बंगल्यात राहिलेलो आहे, तर मी त्याला चहाला यायचं आमंत्रण दिलेलं. अशा खेळीमिळीत आमची चर्चा झाली. हे सांगितलं एवढं सगळं बोललेलो आता ह्याच्यापेक्षा काय. आमचे कौटुंबिक पवार घराणे, पवार कुटुंबांच्या बरोबर, मान्य पवारसाहेबांच्या बरोबर, मान्य दादांच्या बरोबर, मान्य ताईंच्या बरोबर, मान्य रोहित दादांच्या बरोबर, सगळ्यांच्या बरोबर माझे कौटुंबिक संबंध आहेत. पक्ष वेगळा आमचा असला, राजकीय विचार वेगळे असले, तरी कौटुंबिक संबंधित कालच्या चर्चेमध्ये B4 जिथं आपण आता बसलो या बंगल्याचा विषय, कुठं तुम्ही कुठं राहता ताईंनी मला विचारलं, म्हणलं B4 आहे. तर म्हणलं अरे वा साहेब विरोधी पक्ष नेते असताना आम्ही राहिलेलो आहे इथं. तर म्हणलं ताई मुंबईत असताना मग एकदा चहाला या घरी. अशी खेळीमेळी चर्चा झाली आमची. ओके, राजकीय चर्चा झाली नाही. ओके, छत्रपतींचा विचार म्हणजे